हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. हा दिवस जो आहे तो गुरुवारचा आहे. पण हो, मी आलेली होते. कधी तुम्ही पाहिला, मी आलेलो होतो कोल्हापूरला. ते बुधवारी आलेलो होतो. बुधवारी रात्री 10 वाजलेल्या होत्या. आणि त्यात काय झालं की बाळूमामापाशी ज्यावेळेला आपण गेलो वगैरे, त्यावेळेला पण सगळं व्यवस्थित होतं. पण पूर्ण दिवसाचा जो प्रवास असतो म्हणतात ना, म्हणजे आता सोनन टू कोल्हापूर जवळजवळ 4-5 तासाचा प्रवास झाला आमचा. आणि त्या प्रवासामुळे आपलं जर समजा कणकण वगैरे ते असेल ना, तर जास्त होते. बघा, कधी कुठलाही प्रवास करा, अगदी कुठंही जा, पण प्रवास म्हणलं की तसंच होतं. तसं थोडंफार मला हे झालं आणि पुन्हा त्या वातावरणाचा परिणाम वगैरे झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र उठणं झालं नाही. त्या दिवशी मात्र किटोनं सकाळी उठून थोडं मोडं जे काय होतं ना, पूजा वगैरे केली, देवपूजा वगैरे सगळी मी केली नंतर. आणि मग दिवसभर पूर्ण आराम घेतला. अगदी काही म्हणजे काहीच केलं नाही. तसं तरी गुरुवार असतो त्या दिवशी असं म्हणतात, परशी पुसायचीच नाही, कपडे धुयाचेच नाही, असं आपलं बघा हे असतं. त्यामुळे त्या दिवशी मी परशी वगैरे सकाळी काहीच केलं नाही. हे जे आहे तुम्हाला सगळं, ज्यावेळेला मी भांडी वगैरे देवाची साफ केली, ते 4 च्या पुढे मात्र मला बरं वाटलं. आणि सकाळी ना अशी कंडिशन झाली होती की मला चक्कर पण येत होती. मी विचार केला व्रत पकडायचं का नाही पकडायचं, पण शेवटी मनात म्हटलं की दर वर्षाला हे जे व्रत आहे ते मी कुठंही काही न मोडता पाय घेता करत असते. आणि म्हटलं मार्गशीर्षातला आजचा तर पहिला गुरुवार आहे, त्यामुळे फळं वगैरे हे ते खाऊन पकडलं दिवसभर. 4 वाजल्यापासून मात्र तब्येत वगैरे सगळं भारी झालं. बघा, जिथं आपली इच्छाशक्ती खूप सारी असते ना, तिथं त्या गोष्टी करण्यासाठी आपण मनाने थोड्या का वेळानं होईना तयार होतो. माझंही तेच झालं. छान वाटलं. आणि त्याच्यानंतर मग मी पूजेला लागले. त्याच्यानंतर घरातली साफसफाई केली, बाहेरची केली, परशी पण पुसून घेतली. भले गुरुवारी परशी पुसायला चालत नाही, पण काय होते की घरात पूजा असं व्रत वगैरे म्हणलं आणि त्या परशीमध्ये न पुसता काहीच मांडामांडी करू वाटत नाही आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित केलं. पण बाकीचं कुठलीही आवरावर नाही आहे. गावावरून आलेल्याचा पसारा सगळा जो होता तसा ढिगारा पडून होता. आधी म्हटलं आज रेस्ट पूर्ण घ्यायची आणि मस्त अशी आपली चांगली पूजा करायची. पहिला गुरुवार असतो, पहिल्या गुरुवारी तर खूप सारा हुरूप असतो. पण मी इथं साडी नेसलेली नाही. पुढचे जे 4 गुरुवार आहेत ते तुम्हाला साडी नेसूनच येतील. खा नेसलेली नाही साडी, कारण हे सगळं होतं आवरायचं. वेळाने एकतर सुरुवात केलेली होती. बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या त्या. स्वयंपाक इतर वेळी तुम्ही कसाही स्वयंपाक करा, पण अशा वेळेला गुरुवारच्या ह्याला तर बघा खीरपुरीचा असा नैवेद्य मानला जातो. मग तुम्ही खीरपुरीच करा असं नाही आहे, पण जेणेकरून रोजच्या आपल्या स्वयंपाकापेक्षा थोडासा चांगला स्वयंपाक असावा. कारण आपण असं इतर वेळी ज्यावेळेला आपल्याला खायची इच्छा होते त्यामुळं आपण चांगलाच करतो. म्हणून म्हटलं की आज स्वयंपाक पण चांगला करूया, सगळंच चांगलं करूया. हे कमीत कमी संध्याकाळ 6:30 टायमिंग असेल. मी काय घड्याळ पाहिलं नाही, पण लवकर बसलेली मी हे करायला. सगळे जिकडे तिकडे होते, मुलं क्लासला, यांच्या कामावर, आज सगळ्यांचं चालू होतं. त्यामुळं मग इथं संध्याकाळच्या वेळेला खाली रांगोळी काढली. पांढरी रांगोळी ठेवणार नाही आहे. त्याच्यानंतर त्यात थोडे आधीमध्ये कलर मी भरणार आहे. आणि पाट ठेवला, त्याच्यावरती स्वच्छ कपडा. पण हो, मला ह्याला ना खूप सारी खरेदी करायची होती, पण जायचं झालं नाही. कारण रात्री लेट आलो, सकाळी हे गेले कामावर, त्यामुळे मला जमलंच नाही. नेक्स्ट गुरुवारी मी दाखवेन तुम्हाला नवीन मी काय काय घेऊन येणार आहे. खूप म्हणजे मनामध्ये धरलेलं होतं, मला हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, गुरुवारी जाऊन आणायचं, पण ते झालं नाही शक्य. कारण सकाळी मुलांची स्कूल वगैरे सगळंच होतं. तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तांब्याचा कलश घ्यायचा. शक्यतो या व्रताला ना घागर घेतली जाते. बघा, छोट्या छोट्या घागरी असतात ना, त्या घागरी घेतल्या जातात पाण्याने भरून. त्यामध्ये पैसा, सुपारी, अक्षदा, हळद, कुंकू हे सगळं टाकून घ्यायचं आहे. माझ्याकडे जे गेल्या वर्षीचं वस्त्र आहे हे तुम्ही बघू शकता ना, हे गेल्या वर्षीचं आहे. पण त्यावर्षी ना जे अवेलेबल झालं तेच मी घेतलं. यावर्षी थोडासा प्लॅन मी वेगळा केलेला. मला मुकुट सारे वेगळे वेगळे आणायचे होते. बरेच जण काय करतात, या नारळालाच देवीचा आकार देतात, म्हणजे सगळं ते लावून वगैरे हे करून घेतात. पण तसं करण्यापेक्षा तुम्ही जर अशा पद्धतीनं हे जे मी आणलेलं आहे ना चेहऱ्याचा छाप, तो जरी आणलात तरी तुम्ही चालतो. आता हल्ली तर मार्केटमध्ये खूप वेगवेगळे आलेले आहेत. मला जेवढं साहित्य यांनी आणून दिलेलं होतं सकाळीच आणून देऊन गेले ते. कारण त्यांना माहीत होतं 5 पानं ढाप्या हुडकत आता हे कुठं जाणार,
त्यामुळे ना त्यांनी मला सगळ्या गोष्टी सकाळ सकाळी जाऊन आणून दिलेल्या होत्या, पाच फळं वगैरे सगळं, आणि बस वरची पूजा जी आहे ती केलेली आहे. देवीला छान असे आपले दागिने घालायचे, आपले आहे ते घालू शकतो किंवा आपण आर्टिफिशियल ज्वेलरी जी आहे ती सुद्धा घालू शकतो. घरामध्ये काही पैसे थोडेफार असतील तर ते पैसे सुद्धा या पूजेमध्ये ठेवायचे असतात. बऱ्याच जागी वेगवेगळं वेगवेगळं असतं, बऱ्याच जागी खूप वेगळ्या पद्धतीने केलं जातं, काही जागी खूप म्हणजे साध्या पद्धतीने केलं जातं, पण शेवटी भाव सगळ्यांचा एकच असतो. आणि सकाळची रांगोळी किटून काढलेली मी, काढलेली सगळी व्यवस्थित अशी धुवून पुसून, आणि त्याच्यानंतर मग मी ही काढलेली होती रांगोळी. कारण आज थोडंसं दार, अंगण, दरवाजा, घर सगळं व्यवस्थित असं सुशोभित असावं हा मार्गशीर्ष महिना खूप सारं घेऊन येत असतो बरं का. आणि मार्गशीर्ष महिना हा आमच्यासाठी खूप चांगला आहे. मला तरी 2 ते 3 अनुभव मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप मोठे मोठे दिलेले आहेत. जसं आता हे जे घर तुम्ही पाहत आहात ना, या घराचं पहिलं जे काम होतं हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरू झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर दुसरं एक काम जे होतं त्याचं पण, म्हणजे घराचं नाही असंच आपलं दुसरं, तेही मार्गशीर्ष महिन्यामध्येच होतं सुरुवात झालेली. आणि तिसरं म्हणजे काय, तर आता जे आपलं घर होणार आहे तेही मार्गशीर्ष महिन्यामध्येच होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर मार्गशीर्ष महिना माझ्यासाठी जेव्हाही येईल तेव्हा काहीतरी एक आनंदाचं हे घेऊन येतो. बघा, दिवाळीचा जो कार्तिक महिना होता त्याच्यात भलेही मुहूर्त शुभ असू दे पण कधीच काही होत नाही, पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माझी जवळजवळ 3 कामं तरी अगदी मनाजोगी झालेली आहेत. असो सर्वांची हो, लक्ष्मीमाता सगळ्यांची इच्छा पूर्ण करो. लक्ष्मीमातेचं आणि माझं एक पहिल्यापासून हे म्हणतात ना की जसं मी 12 वर्षाची होते तेव्हापासूनचं एक ओढ असते म्हणतात ना ती असते. आणि या दिवशी तुमचं कसलंही दुखणं असू दे पळून जातं. सकाळ सकाळी मात्र एवढं होतं ना आपली परीक्षा बघण्यासाठी. बघा, आज सकाळी कुठे चक्करच ये, कुठे जास्तच हो, कुठं कायच हो, असे म्हणजे काय म्हणतात की आपण व्रत पकडतो का नाही, कसं करतो का नाही, असं परीक्षा मानं म्हणतात ना, असं भरपूर सारं असतं. मलाच नाही तर बऱ्याच ताईंचे मला कमेंट पण येत असतात की असं असं अमुक अमुक दिवशी व्रत पकडायचं म्हणलं की असं असं होतं ताई. तर हो, ते मनाची आपली चंचलता पाहिली जाते, आपण मन कसं ठेवतं, आपल्या मनाची ताकद कशी आहे, आपण मनामध्ये किती विश्वास ठेवतो याच्यावरती डिपेंड असतं. पण आता या गोष्टीची मला सवय होऊन गेलेली आहे त्यामुळं मला एक माहीत आहे की काही हो दिवसभर हा मार्गशीर्षातले असू दे किंवा वैभवलक्ष्मीचे असू दे, काही हो सकाळी उठल्यानंतर मनाला एक निश्चय करत असते की काही काही गोष्टीला आज सामोरं जावं लागेल. भले व्रत तुम्ही पकडलं पण बघा त्याच्या उलटंच सगळं होतं. माझंही सकाळी तेच झालेलं होतं, पण दुपारपासून झालं सगळं व्यवस्थित. आता इथं काय बनवत आहे, तर आज बीन, कांदा, लसूण या मात्र स्वयंपाकाला नैवेद्याला मी कांदा लसूण अजिबात वापरत नाही आहे. फक्त टोमॅटो घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, काजू फिनिश झालेली, बरीचशी ग्रॉसरी माझी संपलेली आहे. दिपवाळी जी भरलेली ग्रॉसरी होती त्याच्यावरतीच आत्तापर्यंत चाललेलं आहे. त्यामुळं काय केलं मग, ॲडजस्टमेंट काय करायची म्हणून खोबरं तर नाही घातलेलं जास्त चालत घरामध्ये, म्हणून एक मोठं भर घेतले काजू. ते भिजत ठेवायला पाहिजे होते आधी, आलं तर लक्षात मला, भिजत जर ठेवले असते तर त्याच्यावरची सालं काढून मग ते आपण घालू शकतो, पण काही प्रॉब्लेम नाही, तसंसुद्धा होतं बारीक. आता बस तेलामध्ये ना जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. मोहरी तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता, बरेच जण पनीरच्या भाजीमध्ये मोहरी टाकत नाहीत. आणि सगळे आपले ठरलेले बेसिक मसाले, सगळे बेसिक मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवायचं आहे. बेसिक मसालेमध्ये काय, बऱ्याचशा नवीन ताई म्हणतात बेसिक मसाले म्हणजे काय, नावं तरी सांगत जा. आणि मी रोज नावं सांगते तर जुन्या ताईंना वाटतं की मी रोज नावं सांगते, तसं नाही. रोजच्या रोज फॅमिलीमध्ये आपल्या खूप साऱ्या नवीन ताई येतात, त्यांच्यासाठी सांगते. धणा पावडर, जिरा पावडर, हळद पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरचं काळं तिखट, हे आहेत आपले बेसिक मसाले. म्हणजे माझे तर एवढे ठरलेले आहेत. गरम मसाला तर अजिबात वापरत नाही मी, आता सध्या तरी वापरत नाही आहे, कारण खूप साऱ्या स्पायसी रेसिपी सध्या मी काही काळापर्यंत स्टॉप केलेल्या आहेत. तुम्हाला सांगितलेलं आहे मी खूप ठराविक अशाच मी म्हणजे झणझणीत चमचमीत म्हणतात ना त्या रेसिपी बनवायला लागलेल्या आहे. अजून एक थोडा दिवस नंतर मी ठरवलेलं आहे की थोडंच करायचं, थोडंच खायचं, मोजूनच खायचं, खायचं. कारण का रेसिपी खूप मिस होत आहेत माझ्या बऱ्याचशा ताईंना,
म्हणजे त्या रेसिपी करायच्या असतात, शिकायच्या असतात, पण प्रॉब्लेम व्हायला लागलाय. त्यामुळं एवढा एक 8 दिवस जाऊ दे. आता तर मार्गशीर्ष महिना आहे, दर गुरुवारी नवनवीन नवनवीन पदार्थ मी तुम्हाला शेअर करत जाईन. इथून पुढे तुम्हाला बऱ्याचशा रेसिपी मी शेअर करणार आहे, कारण कमेंट खूप आहेत. मग मी म्हणेन की एक वाटी करण्याच्या जागी मी अर्धी वाटी करेन. खरं मी रेसिपी मात्र नक्कीच तुम्हाला शेअर करेन. आता इथं भाजी वगैरे झालेली आहे, खीर तयार झालेली आहे. आज कस्टर्ड पावडर नाही आहे आपल्या खिरीमध्ये, त्यामुळे आपलं आहे ते वापरलेलं आहे, म्हणजे आहे ते म्हणजे काय तर फक्त दूध वापरलेलं आहे. आजचा व्हिडिओ खूपच छोटासा तुम्हाला आलेला आहे. आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस समजून घ्या, आणि पुन्हा सोमवारपासून नव्या जोमाने आपले जे काही नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत, खूप छान छान असे व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे. आता थोडंसं गाव झालं, थोडंसं आपलं आजार पण झालं. शेवटी आपण माणूस म्हटल्यानंतर काय म्हणतात की प्रत्येक सीझनमध्ये सगळे आजारी पडतात, मग आपण का पडू नये. त्यामुळं असं आहे माझं. आता त्याच्यानंतर बनवलेलं आहे पंचामृत, आणि बस त्याच्यानंतर आम्ही पूजा वगैरे सगळं वाचून घेतलं. नेक्स्ट गुरुवारी मार्गशीर्षातली सगळी पूजा अगदी डिटेल ना डिटेल आणि व्यवस्थित सगळं तुम्हाला मी शेअर करेन. आणि मी आता व्हिडिओचा एंड करते. बघू शकता तुम्ही आजची पूजा आहे, नैवेद्य अशा पद्धतीने ठेवलेला आहे. सुरुवातीला तुळशीपत्र न ठेवता आधी एकदा नैवेद्य दाखवला, आणि नंतर तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवला. कारण एक कमेंट आली त्याच्यावरनं मला जाणवले की आपल्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा पण आहेत, त्यांना मात्र तुळशीपत्र ठेवलेला नैवेद्य चालत नाही आहे. मग विचार केला की 2 वेळा नैवेद्य दाखवायचा, म्हणून आज 2 वेळा नैवेद्य दाखवलेला आहे. तर पूजा बघून घ्या, आणि मी व्हिडिओचा इथंच एंड करते. सगळ्या ताईंना मनापासून अगदी मनापासून सांगते, या 4 दिवसामध्ये ना तुम्ही जे काय मला समजून घेतलं कमेंटसाठी त्याच्याबद्दल खूप 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 मनापासून मी आभारी आहे. आणि हो, लक्ष्मी माता सर्वांना अशीच आनंदी सुखी ठेव.